नमस्कार मंडळी, विरंगुळा विथ वैष्णवीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण करंजा करणार आहोत। तर मी 1 किलो रव्याचा करंजा तुम्हाला आज दाखवणार आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने पण खाण्यासाठी एकदम अप्रतिम अशी होते। तर चला मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर आता रवा भाजण्यासाठी मी इथे साजूक तूप घेतलेला आहे। तर हे मी 2 चमचे टाकून घेतलेला आहे आणि थोडासा रवा घेते पहिल्यांदा। थोडा थोडा रवा घेऊन आपल्याला भाजायचा आहे। थोडीशी गॅसची फ्लेम मी हाय केलेली आहे। आता कढई चांगली तापलेली आहे तर गॅसची फ्लेम ही कमी करायची आहे आणि कमी गॅसवरतीच आपल्याला हा रवा भाजायचा आहे आणि सारखा तो रवा हलवत राहायचा आहे। म्हणजे सगळीकडून चांगला तो भाजला जाईल, कारण एकदम बारीक रवा आहे तर तो जर हलवला नाही तर खाली जळून जाईल। त्यामुळे तर आता आपला रवा हा भाजत आलेला आहे। तर मी यामध्ये अजून थोडस तूप घालते 1 चमचा। आणि तो मस्त मिक्स करून घ्यायचा आहे। तर रव्याचा वास पण यायला लागतो भाजल्या गेल्यानंतर। तर हे बघा, खूप जास्त लाल नाही करायचा आहे। तर आपण सारखा रवा हलवत होतो त्यामुळे तो सगळीकडे एकसारखा भाजला गेलेला आहे। तर हे बघा, त्याचा हलका कलर पण थोडा बदललेला आहे रव्याचा। तर अशा पद्धतीने मी आता सगळा रवा भाजून घेते आणि जेव्हा सारण बनवणार त्यावेळेस तुम्हाला दाखवते सारणमध्ये मी काय काय टाकणार आहे ते। आता इथे आपला रवा हा सगळा भाजून झालेला आहे। तर हा 1 किलो रवा आहे। तर ह्यामध्ये मी हे काजू आणि बदाम त्याचे तुकडे करून घेतलेले आहे। तर मी पहिल्यांदा काजू आणि बदाम हे थोडेसे ते तुपामध्ये फ्राय करून घेतले होते आणि मग नंतर मी ह्याचे तुकडे केले। तर हे पण मी त्यामध्ये टाकणार आहे। हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही टाकू शकता, नाही टाकले तरीही चालते, पण मी टाकते त्यामध्ये। आणि त्याचप्रमाणे खोबरं घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये। तर मी हे खोबरं घेतलेलं आहे। तर खोबरं हे मी भाजून घेतलेलं, म्हणजे किसून त्यानंतर मी ते भाजून घेतलेलं आहे आणि आता ते थंड झालेलं आहे। तर मी ते थोडंसं हाताने बारीक करून घेणार आहे अशा पद्धतीने आणि मग ते त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। तर मला वाटते मी 1 वाटी घेतली होती तर त्याची मी 1/2 वाटी खोबरं किसून घेतलं होतं आणि ते पण आपल्याला यामध्ये ह्या सारणामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर हे सगळं मी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि इथे मी तीळ घेतलेले आहे 1/2 वाटी। तर ते तीळ मी भाजून घेतलेले आहे। आता हे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि मग ते मी त्यामध्ये ॲड करणार आहे। तर आता मी आधी हे बारीक करून घेते। तर आता मी तीळ हे बारीक करून घेतलेले आहे आणि ते पण मी त्यामध्ये टाकून घेते त्याची पावडर। तिळीमुळे एक मस्त छान टेस्ट येते करंज्यांना। तर हे बघा, अशा पद्धतीने मी तीळ टाकून घेतलेले आहे। आता आपल्याला ह्यामध्ये साखर ॲड करायची आहे। तर मी आपल्या घरातलीच साखर
ही बारीक करून घेतलेली आहे मिक्सर मधून। आणि साखर ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता। तर मी आम्हाला जेवढं गोड हवंय त्यानुसार मी टाकून घेते। तर मी तीन वाट्यांना थोडं कमी घेतलेली आहे साखर। आणि मिक्स आता मस्त मिक्स करून देते। तर आता आपला रवा हा मिक्स झालेला आहे, तर मी त्यामध्ये वेलची पूड घालणार आहे। तर मी वेलची पूड बारीक करताना त्यामध्ये साखर टाकून घेतलेली होती, तर मी 2 ते 3 चमचे वेलची पूड घालणार आहे त्यामध्ये। आणि पुन्हा मिक्स करून द्यायचं आहे। गोड तुम्ही हे कमी जास्त करू शकता, तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही अजून साखर टाका, म्हणजे जी साखर बारीक केलेली ती आम्हाला थोडं कमी गोड लागतं त्यामुळे मी त्यानुसारच साखर ॲड केलेली आहे। तर आता आपली वेलची आणि साखर मस्त मिक्स झालेली आहे। आता आपण ह्यामध्ये, आता हे खूपच भरभरीत दिसत आहे तर थोडं भरायला अवघड जाईल, तर त्यामुळे आपण त्यामध्ये थोडंसं दूध ॲड करणार आहोत। तर दूध हे मी तापवून थंड करून घेतलं होतं, तर अगदी मी थोडं थोडं 2 ते 3 चमचे दूध हातावरती घेतलंय आणि तेवढंच मी मिक्स करणार आहे। अशा पद्धतीने तर आता आपलं सारण हे तयार झालेलं आहे करंज्यांसाठी। आता आपण कणिक भिजवून घेऊया करंज्यांसाठी जे लागणार आहे ते। तर इथे मी 1/2 किलो मैदा घेतलेला आहे आणि आता मी तो चाळून घेते। तर आता हा मैदा मी चाळून घेतलेला आहे, त्यामध्ये आता मी मीठ टाकणार आहे 1/2 टीएसपून। आणि आता आपल्याला मैदा हा दुधामध्येच भिजवायचा आहे। थोडं थोडं दूध टाकायचं आहे आणि मस्त मिक्स करून घ्यायचंय। जसं आपण कणिक भिजवतो त्याचप्रमाणे मैदा हा भिजवायचा आहे। तर आता आपलं हे कणिक भिजवून झालेलं आहे। आता आपण ह्यामध्ये तेल टाकून घेऊया आणि ते परत मळून घेऊया। आणि पीठ हे आपल्याला 1 ते 1.5 तास असंच ठेवायचंय भिजत, त्यावरती झाकण ठेवून द्यायचंय आणि त्यानंतर आपल्याला करंज्या करायच्या आहेत। तसं छान मिक्स करून घ्यायचंय, पुन्हा थोडं मळून घ्यायचंय 1-2-3 मिनिटं। तर आता आपलं कणिक हे भिजून झालेलं आहे। आता आपण 1 ते 1.5 तास ते असंच ठेवणार आहोत।
त्याला मी थोडंसं वरतून तेल लावून घेतलेलं आहे. आता ह्यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि ते तसंच ठेवणार आहे. अशा प्रकारे तुम्ही वाटी काही ठेवा आणि त्याला हवर नाही लागली पाहिजे त्या हिशेबाने. तर चला मग नंतर आपण करंज्या करून घेऊया. तर आता इथे मी हे पीठ एकदा मळून घेतलेलं आहे. याची आपल्याला एक छोटा गोळा घेऊन तो लाटून घ्यायचा आहे. तर त्याला मी आता थोडंसं कोरडं पीठ लावून घेते आणि एक तासभर हे पीठ चांगलं भिजलेलं आहे. तर अशा पद्धतीने थोडं पातळ असा पोळी एक करून घ्यायची छोटी. अशा पद्धतीने अगदी पातळ केलेली आहे मी. आणि हा साचा आहे माझ्याकडे पितळाचा. तर मी ह्यामध्ये ही पोळी टाकून घेणार आहे अशा पद्धतीने. आणि त्यामध्ये मग मी सारण भरणार आहे एक चमचा, एक ते दोन चमचे असं जेवढं त्यामध्ये बसणार तेवढं मी भरून घेणार आहे. तर अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे आणि नंतर हा साचा बंद करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर हे जे साईडचं जास्तीचं पीठ आहे तर ते आपण काढून घ्यायचं आहे. आणि चांगल्या प्रकारे प्रेस करून द्यायचे. तर हे बघा, ही आता आपली करंजी तयार आहे. अशा प्रकारे मी आता बाकीच्या पण करंजा करून घेते आणि अजून एक प्रकारे तुम्हाला करून दाखवते. जो आपला चमच्याचा जो साचा असतो तसा त्याने. तर अशीच एक पोळी आता मी लाटून घेणार आहे छोटीशी. हे बघा, आता हे आपलं पान लाटून झालेलं आहे आणि मी ही चमच्याने करणार आहे. तर अशा प्रकारचा हा चमचा भेटतो. इकडनं हे कटर आहे त्याला आणि हा चमचा आहे. तर मी आता ह्याच चमच्याने मोजून घेते. दोन चमचे टाकलेलं आहे मी त्यामध्ये सारण आणि ते चांगलं हे करून घ्यायचंय साईडला. चांगलं दाबून द्यायचंय साईडने, ती फाटली नाही पाहिजे करंजी. तर आता इथे थोडस सारण आलेलं आहे तर मग ते थोडं चिपकत नाही. तर मी इथे थोडस दूध आणि पीठ लावून घेते. त्याने व्यवस्थित असं चिपकून जाईल ते. आणि मी या कटरच्या साह्याने आता कट करून घेते. तर हे बघा, अशा मी दोन प्रकारे तुम्हाला करंज्या करून दाखवलेले आहे. ही आपली चमच्याच्या साह्याने आणि ही आपली साच्याच्या साह्याने. तर अशा प्रकारे मी सगळ्या करंज्या करून घेते आणि नंतर तुम्हाला सगळ्या करंज्या तळून झाल्या करून झाल्या की मग दाखवते. आणि इथे कढईमध्ये मी तेल तापत ठेवून दिलं होतं, तेल तापलेलं आहे. तर आता आपण करंजी तळून घेऊया. आमच्याकडे अशा पद्धतीने करंजे केले जातात. प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते. तर मी जशा आमच्याकडे केल्या जातात त्याच पद्धतीने केलेले आहेत.
अशा प्रकारे आता मी सगळ्या करंजा तळून घेते आणि करंजा तळून झाल्यानंतर दाखवते तुम्हाला करंजा कशा झाल्यात आहेत ते। आपल्या करंजा करून झालेल्या आहेत आणि त्या गरम आहेत, तर आता ह्या थंड झाल्यावरती मी डब्यामध्ये भरून ठेवणार आहे। तर चला मग मी तोपर्यंत थंड करून घेते आणि नंतर बोलते तुमच्याबरोबर। तर आता आपल्या करंजा ह्या थंड झालेल्या आहेत आणि आता ह्या मी भरून ठेवणार आहेत। तर 1 किलो रव्यापासून आता आपण एवढ्या करंजा बनवलेल्या आहेत। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजची रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।